नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। दुपारच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते। पुण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। चोरट्याने बघून पोलीस पसार झाले होते। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी आदेश दिलेले आहेत। पुण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। चोरट्यांना बघून हे पोलीस पसार झाले होते। पुण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश दिलेत। ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। चोरांना बघून हे पोलीस पसार झाले होते। पुण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलंय। आपण हे दृश्य पाहतोय, चोरट्यांना बघून हे दोन्ही पोलीस पसार झाले होते। चोरटे त्यांच्या समोरून निघून गेले, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, कोणतीही ऍक्शन घेतली नाही। त्यामुळे आज पुण्यातील या दोन्ही पोलिसांना आता निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश काढलेत। आपण हे दृश्य पाहतोय सीसीटीव्ही मध्ये, हे चोरटे या पोलिसांसमोरून पळून गेले, मात्र या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। या उलट चोरांना बघून हे पोलीस तिथून पसार झाले। पुण्यातील त्या आता दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर सचिन, काय अधिक माहिती द्याल? पुण्यातील औंध परिसरात 28 तारखेला पहाटे एका सोसायटीमध्ये सिद्धार्थनगर जवळपास 4 चोर शिरले होते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस या चोरांनी जवळपास 4 फ्लॅट फोडले होते मोकळे, आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी जवळच असलेल्या एका पोलीस स्टेशनमध्ये फोन केला की पोलीस त्या ठिकाणी तत्काळ दाखलही झाले। मात्र ज्यावेळेस चोर त्या सोसायटीतून बाहेर पडत असताना पोलीसच चोरांना बघून पळून जात असल्याचं सीसीटीव्ही मध्ये ही घटना जी आहे ती कैद झाली। त्यानंतर खरं तर या घटनेचा सर्व ठिकाणांहून तीव्र निषेध जो आहे तो होत होता। पोलिसांनी खरं तर त्या ठिकाणी कारवाई करायला हवी होती, त्या चोरांना पकडायला हवं होतं, मात्र याचे आदेश पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणच्या उपायुक्तांना दिले होते आणि उपायुक्त नम्रता पाटील यांनी जे आहेत ते या दोन एक हवालदार आहेत प्रवीण गोरे आणि दुसरे पोलीस नायक अनिल अवघडे या दोघांवरचे जे कर्मचारी आहेत ते ज्यावेळेस ड्युटीवर होते या दोघांवर ही निलंबनाची कारवाई जी आहे ती केलेली आहे। कामात निष्काळजीपणा करणं, बेजबाबदारपणे आणि भित्रेपणा यामुळे खरं तर पोलीस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन जाणारे ते दोन्हीही कर्मचाऱ्यांनी केल्यामुळं खरं तर त्यांना यातून निलंबित केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळं या दोन्ही पोलिसांना आता पोलीस याच्यातून निलंबन केल्याची माहिती जी आहे ती पोलीस उपायुक्तांनी दिली। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की पुण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। चोरटे हे त्यांच्या समोरून पळून गेले, परंतु त्यांना त्या पोलिसांनी पकडलं नाही किंवा कारवाई केली नाही। चोरांना बघून उलट ते तिथून पसार झाले। यावरूनच या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश दिलेत।